कुठल्याही नाराजीचा विषय नाही. माननीय अमित भाई शहा ज्या पद्धतीने भारताचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी देशाचे नेते आहेत, त्याच पद्धतीने आदरणीय शहा साहेब पण नेते आहेत. आणि शहा साहेबांची भेट घेणं याच्यात वाईट किंवा चुकीचं काय विषय आहे? तो अधिकार आहे, बिलकुल असा कुठलाच विषय नाही. महायुतीचं सरकार अतिशय समंजसपणे एकमेकांशी संवाद साधून सगळे निर्णय आणि त्याचं मार्गक्रमण होत आहे. एक व्यक्ती दररोज काही ना काहीतरी बोलत असेल, 24 तास 72 तासात असं होईल, ह्या तारखेला असं होईल, त्या तारखेला असं होईल, आलंय ना. आता 25 वर्ष होत आलंय, अतिशय महाराष्ट्र प्रगतीपथावर जातो आहे, सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत, त्याची अंमलबजावणी होते आहे, आणि खऱ्या अर्थाने यांच्याही पोटदुखी त्याच्यातच आहे. आता मराठा समाजाचं जे काही आंदोलन होतं, तरंगे पाटील साहेबांचं, त्यांच्या काही मागण्या होत्या, त्या मागण्यांप्रमाणे त्याची अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे. आता हे जे बोलणारे आहेत यांना ते मिटल्याचं दुःख आहे, त्यांना महाराष्ट्र सतत पेटलेला पाहिजे दादा. आता त्याच्यात ते अपयशी झाले म्हणून त्यांना दुःख आहे. जी मध्यंतरी थोडंसं तुम्ही दाखवणं कमी केलं होतं, आता परत कदाचित दीपावलीच्या काळामध्ये काही बातम्या नव्हत्या, तर आता परत त्यांचं सुरू झालेलं आहे. त्यांना महाराष्ट्र आता इतकं महत्त्व देत नाही, त्यांना दररोज काही ना काहीतरी बोलावं लागतं ना, 9-10 वाजता काही ना काहीतरी बोलावं लागतं. मला वाटतं की रोहितजींचं जे काही राजकीय अनुभव आहे, त्यांचं वय आहे, त्या संधीमध्ये ते बसत नाही.